तर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करत इंदापूर विधानसभेसाठी अर्ज दाखल केला आणि यावरूनच आता अजित पवार यांनी इंदापूरमधील जाहीर सभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा दलबदलू असा उल्लेख केला. अजितदादांच्या या टीकेवरती हर्षवर्धन पाटील यांनी जोरदार पलटवार केला. अजित पवार महाराष्ट्रातील सर्वात मोठे नेते, ते कुणावरही काहीही बोलू शकतात असा टोला हर्षवर्धन पाटील यांनी लगावला. तर पहाटेच्या शपथविधीवरूनही हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांच्यावरती निशाणा साधलाय. तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं, जेवायला घातलं, वळलं आणि अदृश्य प्रचार केला. याला आता टांगा घोडा कसा असतो? घोडा ही लोक कुणाचीच नाही. झालं, भाजप सोडून दिला, सारखे दलबदलू दलबदलू, कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे? मी काय दलबदलू करणारा कार्यकर्ता नाहीये. ज्या ज्या वेळेस जनता जी भूमिका घेते त्या जनतेच्या भूमिकेवरती मी माझा निर्णय करतो. अजितदादा पवार हे महाराष्ट्रातले एक फार मोठे नेते आहेत आणि त्यांना कुठल्याही सभेमध्ये काही बोलण्याची त्यांना परवानगी आहे. ते कुठल्याही सभेत गेल्यानंतर ते कुणाबद्दल काही बोलतात, कारण ते महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते आहेत. त्यामुळे साहजिकच आहे, ते इंदापूरला आल्यानंतर माझ्याबद्दल बोलल्याशिवाय त्यांचं भाषणच होत नाही. त्यामुळे मला खूप आनंद झाला ते माझ्याबद्दल बोलले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.